सिंधुदुर्ग मामले को लेकर रविवार को महाविकास आघाड़ी की ओर से मुंबई में राज्य सरकार के खिलाफ आंदोलन किया गया। इसी के चलते सोमवार को समूचे महाराष्ट्र में कांग्रेस की ओर से आंदोलन किया गया। सिंधुदुर्ग मामले को लेकर पूरे महाराष्ट्र में आंदोलन किया जा रहा है। रविवार को मुंबई में विरोधी दल की ओर से आंदोलन किया गया। कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने रविवार को जाहिर किया था कि सोमवार को कांग्रेस की ओर से इस मामले को लेकर राज्य सरकार के खिलाफ आंदोलन किया जाएगा। इसी श्रृंखला में नागपुर शहर के महल स्थित छत्रपति शिवाजी महाराज पुतले के सामने शहर अध्यक्ष व विधायक विकास ठाकरे के नेतृत्व में आंदोलन किया गया। इस आंदोलन में कांग्रेस की ओर से राज्य सरकार के खिलाफ नारेबाजी भी की गई। आणि जे शिव छत्रपती शिवराय यांचा पुतळा हा पडू शकतो या राज्यात आणि देशात भ्रष्टाचाराने किती थैमान घातला आहे की या सरकारला हे सुद्धा कळलं नाही की आपण महाराजांचा पुतळा उभारून झालो। या पुतळा उभारण्यामध्ये तर भ्रष्टाचार नाही व्हायला पाहिजे। जर पुतळा उभारण्यामध्ये भ्रष्टाचार झाला नसता तर हा पुतळा पडला नसता। आज आम्ही राज्यात देशात अनेक ठिकाणी पाहतो की मोठमोठे पुतळे वर्षानुवर्षापासून उभे आहे, परंतु नरेंद्र मोदीजींनी ज्या पुतळ्याचं अनावरण केलं तो पुतळा कोसळतो हे आमच्या महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राच्या सरकारचं दुर्दैव आहे। आणि ज्यांच्या कारकिर्दीत हे झालं जे जबाबदार आहे त्यांना जोडे मारो आंदोलन प्रदेश काँग्रेस कमिटी करणं करते। आज हे महायुतीचं आंदोलन मला वाटतं हे महायुतीचंच आंदोलन आहे, महाविकास आघाडीचंच आंदोलन आहे। मागे पुढे ते येत तसेच आमचे कार्यकर्ते लवकर येऊन गेले, परंतु मागे ते सुद्धा कार्यकर्ते आहेत। मला वाटतं की माफी मागण्याचा हा विषय नाही आहे, हा विषय राजीनामा देण्याचा विषय आहे। या कारणाने शिव छत्रपती महाराजांचा जर अपमान होत असेल आणि त्याला जे जबाबदार असतील त्यांनी तुरंत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, कारण की त्यांच्या हाताखाली सगळी यंत्रणा राज्यातली, त्यांनी राजीनामा देऊन मोकळा व्हावं। माफी मागायची गरज काय? म्हणजे तुम्ही खून कराल आणि माफ करू नये म्हणाल असं होत नाही। म्हणून मला असं वाटतं की ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी आपला पण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट। हार्ट से जुड़ी किसी भी समस्या के लिए आएं मुग्धा ईईसीबी एंड हार्ट केयर सेंटर, जहां होता है 70% से 100% हार्ट ब्लॉकेजेस ट्रीटमेंट विदाउट सर्जरी, नो साइड इफेक्ट, विद एडवांस्ड साउंडलेस पीएसके मशीन। मुग्धा ईईसीबी एंड हार्ट केयर सेंटर बिहाइंड माउंट कामल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर।